नमस्कार, कल्पना रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बिस्किट बनवणार आहोत। तर बिस्किट बनवायला खूप सोपे आहेत आणि घरामध्ये असणाऱ्या सामग्रीमधनं हे बनलेले आहेत। पहा किती छान आपले हे बिस्किट दिसत आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही बिस्किट बनवून मुलांना देऊ शकता। तर याकरता मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बारीक रवा, पाववाटी दळलेली साखर आणि पाववाटी जाड साखर घेतलेली आहे। पाववाटी किसलेलं खोबरं, 3 छोटे छोटे बटरचे पीसेस घेतलेत आणि थोडंसं दूध घेतलं आहे पीठ मळण्याकरता। आणि बटर हे आपल्याला रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे। आता आपण रवा, गव्हाचं पीठ आणि बटर बाउलमध्ये घातलेलं आहे। त्यानंतर हे सुकं खोबरं घालूया। त्यानंतर ह्या दोन्ही साखर घालूया, दळलेली साखर, जाड साखर। तुम्ही हवं तर फक्त जाड साखर पण यामध्ये घालू शकता। आता आपल्याला हे बिस्किटचं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर बटर आपल्याला व्यवस्थित ह्या पीठामध्ये मिक्सअप करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडं थोडं दूध घालत आपल्याला हे बिस्किटचं पीठ बनवून घ्यायचं आहे। तर एकदम दूध नाही घालायचं, अंदाज घेत घेत आपल्याला दूध घालून हे पीठ मळायचं आहे। आणि जास्त घट्ट पण नाही मळायचं। तर अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेत आहे आणि हातानं छान जोर देऊन याला मळून घ्यायचं आहे। आणि जसजसं दूध लागेल तसतसं थोडं थोडं घालायचं। एकदम जर दूध घातलं तर आपलं पीठ पातळ बनेल। तर मी हा गोळा बनवून घेतला आहे, जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही। आता आपण याला 10 मिनिट रेस्ट दिलेली आहे। तर 10 मिनिटानंतर रवा छान मुरलेला आहे, परंतु हा गोळा थोडा कडक झाला आहे कारण दूध रव्यानं पूर्ण ॲब्सॉर्ब करून घेतलं आहे। त्यामुळं आपण आणखीन दूध घालून याला छान मऊसूत करून घेऊया। व्यवस्थित ह्या पिठाला मऊ केलं म्हणजे आपले बिस्किट पण छान बनतात, त्याला क्रॅक वगैरे जात नाहीत। तर छान याला एक 5 मिनिट आपल्याला प्रेस करू करू मळून घ्यायचं आहे, म्हणजे छान मऊसूत गोळा तयार होतो। आता आपण बिस्किट बनवायला सुरुवात करूया। तर आपण पुऱ्यासाठी जसे छोटे छोटे उंडे बनवतो त्याप्रमाणे आपल्याला ह्या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता आपण याला थोडं चपटं करूया, म्हणजे एक सारखं बनवून घेऊया। तर पहा या उंड्याला किंवा या पिठाला बिस्किटच्या बिलकुल क्रॅक नाही आहे, एकसारखा प्लेन आहे। आता मी हा झाऱ्या घेतला आहे, त्याचा पाठीमागचा भाग यावरती प्रेस केला आहे जोरात, त्यामुळं ही झाऱ्याची जी नक्षी आहे ती यावर उमटलेली आहे। तर किती छान आपलं हे बिस्किट तयार झालेलं आहे पहा। आणि यावरची डिझाईन पण किती छान बनलेली आहे। तर तुम्ही या प्रकारे बिस्किट बनवू शकता। तुम्हाला आणखीन मी एक दुसरं बिस्किट बनवून दाखवते। तर हा जो बिस्किटचा उंडा आहे तो दोन्ही तळ हातामध्ये छान प्रेस करून मळून घ्यायचा, म्हणजे याला क्रॅक जात नाही। आणि मग दाबून घ्यायचा, म्हणजे तो चपटा होतो एकसारखा। आता मी हा काटेरी चमचा घेतला आहे, त्यानं तुम्ही अशा प्रकारची पण डिझाईन बनवू शकता। किंवा पुन्हा एकदा हा चमचा प्रेस करून अशी पण डिझाईन बनवू शकता। तर पहा किती सोपे आहे ते बिस्किट बनवायला। त्यानंतर मी तुम्हाला आणखीन तिसऱ्या डिझाईनचं एक बिस्किट बनवून दाखवते। आणि साईडनं जर वाटतं आहे तुम्हाला याला क्रॅक जातात तर तुम्ही बोटानं याला असं दाबून प्लेन करू शकता। आता मी सुरीनं डिझाईन बनवणार आहे। तर सुरीचा जो मागचा बोथट भाग असतो त्यांना आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे। तर पहा किती छान हे बिस्किट तयार झाले। तर तुम्ही असे बिस्किट बनवून
घेऊ शकता। आता आपण या बिस्किटला फ्राई करून घेऊया। तर तेल आपल्याला हलकसं गरम करायचं आहे। तर पहा मी थोडंसं पीठ यामध्ये सोडलं आहे, तर हलकेसे बबल त्याच्या साईडनं येत आहेत। तर या स्टेजचं तेल गरम पाहिजे। तुम्ही तेल, तूप कशात पण हे बिस्किट तळू शकता। आता आपण बिस्किट तळण्याकरता सोडूया आणि एकदम संथपणे सावकाश आपल्याला हे बिस्किट तळून घ्यायचे आहेत। आणि तेल पण एकदम कमी गरम ठेवायचं आहे। घाई गडबड केली आणि जास्त तेल गरम जर ठेवलं तर आपले बिस्किट कढईमध्ये तळण्याकरता सोडल्याबरोबर लाल बनतील आणि आतमधनं कच्चेच राहतील। कारण आपले बिस्किट थोडेसे जाडसर आहेत, त्यामुळं खायला ते खूप नरम लागतात। चहासोबत किंवा असेसुद्धा तुम्ही खाऊ शकता, खूप टेस्टी लागतात। त्यामुळे यांना आपल्याला संथपणे तळायचं आहे। म्हणजे हळूहळू संथपणे तळलं की हे बिस्किट आतमध्ये प्रॉपर तळल्या जातात, कच्चे पण राहत नाही आणि हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत, वरनं थोडेसे क्रिस्पी झालेले आहेत, या स्टेजपर्यंत तळून घ्यायचे आहेत। थंड झाल्यानंतर हे पुन्हा थोडेसे कडक बनतात। तळताना हे खूप नरम असतात, पण जसजसे थंड होतील तसतसे ते थोडे कडक बनतात, पण जास्त पण कडक नाही, आतमधनं नरम असतात। तर पहा किती छान आपले हे बिस्किट तयार आहेत आणि यावरची साखर पण किती छान दिसत आहे, नक्षी पण किती छान आहे या बिस्किटवरली, आणि खूप चविष्ट लागतात हे खायला। तर तुम्ही अशा प्रकारे बिस्किट बनवून मुलांना देऊ शकता। मुलांना पण असं वेगळं खायला फार आवडतं। आणखीन मी तुम्हाला काही बिस्किट तळून दाखवते। आणि किती सोपी रेसिपी आहे पहा, अशा प्रकारे बिस्किट बनवून तुम्ही 10 ते 15 दिवस खाऊ शकता। बिलकुल हे खराब होत नाहीत। फक्त तळताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की संथपणे छान वरनं थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, तरच हे बिस्किट खायला टेस्टी लागतात। तर पहा किती छान आपले बिस्किट बनलेले आहेत आणि हवे त्या नक्षीचे तुम्ही बिस्किट बनवू शकता। तर असे बिस्किट सर्वांनाच खायला आवडतील। किती छान, किती ॲट्रॅक्टिव्ह बनलेले आहेत। तर तुम्ही हे बिस्किट नक्की बनवा, खाऊन पहा आणि कसे वाटले हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल, तर माझ्या चॅनेलला तुम्ही लगेचच सबस्क्राईबसुद्धा करा। थँक्यू।